कार्यरत क्षेत्रापासून 100 किलोमीटर अंतर असलेल्या नाशिक विभागात अपंग समावेशी शिक्षण योजनेअंतर्गत पदस्थापना मिळावी यासाठी शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या आवारातच गुरुवारपासून बेमुदत उपोषण सुरू केलंय. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वाणमती सी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की माझी पदस्थापना उस्मानाबाद जिल्ह्यात झालेली आहे. सप्टेंबर 2021 दुसऱ्या टप्प्यातील पदस्थापनेच्या यादीत धुळे जिल्ह्यातील 34 पैकी फक्त माझेच नाव हे कार्यरत ठिकाणात असून मला उस्मानाबाद येथे दिलेले आहे. उर्वरित सर्व विषय शिक्षकांना स्थानिक पदस्थापना देण्यात आलेली आहे. हा माझ्यासह कुटुंबावर अन्याय आहे. यापूर्वी बदलीसाठी अर्ज केलेले आहेत, त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे माझी पदस्थापना कार्यरत क्षेत्रापासून 100 किलोमीटर अंतरावर नाशिक विभागात करण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. तथा निवेदनाच्या तशा प्रती मुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांना देखील पाठवण्यात आले असल्याचे उपोषणकर्त्या शिक्षकाने सांगितलं. मी जाधव अनिल संतोष, विशेष शिक्षक, तोंडायच्या DRBOD हायस्कूल येथे कार्यरत असून 2011 पासून आजपर्यंत गेल्या 11 वर्षामध्ये आमच्या 11 वेळा शिक्षण संचालक कार्यालयाच्या माध्यमातून चौकशा झाल्यात आणि शेवटची चौकशी मागच्या गेल्या वर्षातच सचिव कार्यालयाच्या माध्यमातून मुंबई यांच्या माध्यमातून आमची झूम मिटिंगद्वारे चौकशी झाली. सर्व डॉक्युमेंट मूळ दस्तावेज चेक केले गेले आणि चेक केल्याअंती माझी पात्रता ही महाराष्ट्र शासनाने देखील केली असून दिल्लीहून देखील मी पात्र होऊन आलो आहे. दिल्लीहून 319 शिक्षकांचं पात्रतेची यादी आली असून त्यात माझं नाव देखील आहे. आणि पात्रतेच्या यादी पात्र असताना मला जी पदस्थापना दिली जाते ती पदस्थापना स्वजिल्ह्यात न दिला जाता मला विभागात न दिला देता त्यांनी थेट उस्मानाबाद म्हणजे इथून 600 किलोमीटर अंतरावर दिली आहे आणि सदर पदस्थापना ही कॉन्ट्रॅक्ट बेसिकची दिलेली आहे. माझी जी ऑर्डर होती ही एक शासन निर्णय 31 ऑगस्ट 2009 प्रमाणे मी माझी वेतन श्रेणीची ऑर्डर असताना शासनाने चौकशी करून पात्र करून मला तात्पुरती पदस्थापना ही उस्मानाबाद 600 किलोमीटर अंतरावर दिली आहे. हा सरासर माझ्यावर अन्याय झालेला आहे. मी शासनाला आपल्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की मला स्वजिल्ह्यात अथवा माझ्या नाशिक विभागात मला पदस्थापना मिळावी हीच आपल्या माध्यमातून विनंती करतो शासनाला.